नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं एस के नर्सिंग एज्युकेशन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, खूप दिवसानंतर भेट होत आहे आपली। जवळपास आपण 20 दिवस झालं व्हिडिओ अपलोड केलेला नाही आहे, परंतु आज एक नवीन आणि महत्त्वपूर्ण अपडेट आहे विद्यार्थी मित्रांनो। जे विद्यार्थी नर्सिंग कोर्समध्ये ॲडमिशन घेऊ इच्छितात अशा विद्यार्थ्यासाठी एक आनंदाची बातमी आहे विद्यार्थी मित्रांनो। तर आत्ता जो तुम्हाला स्क्रीनवर साईट दिसत आहे ती आहे महासीईटी.org ह्या संकेतस्थळावर आपण गेलेलो आहोत। महाराष्ट्र शासनाची ही साईट आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, 2024-25 या शैक्षणिक वर्षासाठी त्या ठिकाणी BSc नर्सिंग असेल, ANM असेल म्हणजे ऑक्झिलरी नर्सिंग मिडवाईफ फ्री असेल, त्याचबरोबर जनरल नर्सिंग मिडवाईफ फ्री असेल म्हणजे GNM असेल, ह्या तीनही महत्त्वपूर्ण जे कोर्स मानले जातात नर्सिंगमधली, त्या नर्सिंग कोर्सची त्या ठिकाणी एक कॉमन एंट्रन्स एक्झाम होणार आहे। तर त्या एक्झामची अपडेट या ठिकाणी आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो। त्याचबरोबर तुम्हाला रजिस्ट्रेशन कसं करायचं आहे आणि फॉर्म कसं कधीपर्यंत भरायचं हे शेवटची डेट काय आहे हे संपूर्ण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण या ठिकाणी पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो। त्यामुळं हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा, जेणेकरून तुम्हाला माहिती होईल। जर तुम्ही नर्सिंग क्षेत्रात असाल तर तुमचे जे नातेवाईक असतील किंवा जवळचे मित्र असतील त्यांना देखील तुम्ही याविषयी अवगत करू शकता किंवा त्यांना फॉर्म भरायचा असेल तर त्यांना सांगू शकतात। तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी www.महासीईटी.com या संकेतस्थळावर तुम्हाला यायचं आहे। त्या संकेतस्थळावर आल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस त्या ठिकाणी ओपन होईल। इंटरफेस ओपन झाल्यानंतर तुम्हाला खाली स्क्रोल केल्यानंतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता विद्यार्थी मित्रांनो, तर हा जो पॉईंट दिसतो तुम्हाला हा कॅन्डिडेट रजिस्ट्रेशनवर जाऊन तुम्ही त्या ठिकाणी तुमचं अकॅडमिक इयर 2024-25 कोणत्याही कोर्सला जर तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन तुम्हाला सुरुवातीला करावं लागेल तुमचा पासवर्ड ID वगैरे टाकून। जर त्यामध्ये गेल्यानंतर तुम्हाला जर तुम्ही नवीन असाल तर न्यू रजिस्ट्रेशन म्हणायचं, आणि जर तुमच्याकडे अगोदरचाच ऑलरेडी जर पासवर्ड आणि ID असेल तर तुम्ही त्या ठिकाणी पासवर्ड ID टाकून ओपन करू शकता आणि पुढील फॉर्म भरू शकता। तर विद्यार्थी मित्रांनो, फॉर्म हे नेमके कशासाठी तुटलेले आहेत हे देखील पाहणार आहोत आपण। तर सिरियल नंबर 1 आहे, कोर्स नेम आहे, तुम्ही या ठिकाणी पाहू शकता BSc नर्सिंगसाठी फॉर्म सुटलेले आहेत। तर सब्जेक्ट काय आहे, महाराष्ट्र CET 2024 ऑनलाईन ॲप्लिकेशन नोटीस नंबर 1 आहे, इंग्लिश आणि मराठीमधून दोन्ही मधून दिलेली आहे। तर नेमकी ही नोटीस काय आहे आपण या ठिकाणी डाउनलोड जे ऑप्शन आहे डाउनलोड ऑप्शनमध्ये आपण ते डाउनलोड करू शकतो। तर या ठिकाणी डाउनलोडवर जाऊन आपण ती डाउनलोड करून घेऊया। तर फाईल डाउनलोड होते, तर अशा प्रकारे ही जी नोटीस आहे नेमकी नोटीस काय आहे ते आपण या ठिकाणी पाहू। तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी नोटीस तुम्हाला दिसत आहे, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट सेल महाराष्ट्र स्टेट मुंबई। तर ही जी एंट्रन्सची नोटीस आहे ती कधी आलेली आहे, 9/2024 म्हणजे कालच त्या ठिकाणी साईटवर पडलेली आहे। नोटीस क्रमांक 1 आहे महाराष्ट्र नर्सिंग CET 2024। त्यानंतर खाली काय आहे ते पाहू आपण, महाराष्ट्र नर्सिंग CET 2024 एंट्रन्स एक्झामिनेशन फॉर ॲडमिशन टू फर्स्ट इयर BSc नर्सिंग, त्याचबरोबर ऑक्झिलरी नर्सिंग अँड मिडवाईफ म्हणजे ANM आणि जनरल नर्सिंग अँड मिडवाईफ म्हणजे GNM कोर्सेस थ्रू द स्टेट एंट्रन्स टेस्ट सेल मुंबई फॉर द अकॅडमिक इयर 2024-2025 विल बी हेल्ड ॲट द व्हेरियस एक्झामिनेशन सेंटर्स अक्रॉस द मेजर डिस्ट्रिक्ट्स इन द स्टेट ऑफ महाराष्ट्र। तर महाराष्ट्र नर्सिंग CET हे जे नाव आहे हे सर्व जे तिन्ही कोर्सेस आहेत नर्सिंगमधील, ते BSc नर्सिंग आहे, त्याचबरोबर ऑक्झिलरी नर्सिंग म्हणजे ANM आहे आणि GNM साठी ही कॉमन एक टेस्ट घेतली जाणार आहे। वेगवेगळ्या एक्झामिनेशन सेंटरवर महाराष्ट्रातल्या मेजर जे डिस्ट्रिक्ट आहेत मेनली जे जिल्ह्याचे ठिकाण आहे त्या ठिकाणी घेतली जाणार आहे। त्याचबरोबर कॅन्डिडेट हॅव टू सबमिट द ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर द सेड एक्झामिनेशन ॲज पर द शेड्यूल गिवन इन द टेबल बिलो। तर सर्व विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी काय करायचं आहे, तुमचं ऑनलाईन ॲप्लिकेशन फिल करायचं आहे आणि त्याच्या डेट खाली दिलेले आहेत ते आपण पाहूया शेड्यूल काय दिलेला आहे तो। तर शेड्यूल असा आहे की ऑनलाईन रजिस्ट्रेशन सबमिशन ऑफ ॲप्लिकेशन फॉर्म फॉर द महाराष्ट्र नर्सिंग CET 2024 थ्रू द वेबसाईट। तर ऑनलाईन पद्धतीनेच तुम्हाला फक्त फॉर्म भरायचा आहे,
तर ऑनलाईन फॉर्म भरण्याचे डेट सुरू कधीपर्यंत कधी होत आहे? 9/2/2024 म्हणजे कालपासून सुरू झालेली आहे आणि ती 29/2/2024 म्हणजे फेब्रुवारी मंथ इंडिंगपर्यंत तुम्ही त्या ठिकाणी फॉर्म भरू शकता. जास्तीत जास्त 20 दिवस फॉर्म भरण्यासाठी दिलेले आहे, खूप वेळ आहे. त्या ठिकाणी जे विद्यार्थ्यांना नर्सिंग क्षेत्रात यायचं आहे, ज्यांना माहीत नाही फॉर्म कसा भरायचा, त्यांना तुम्ही तुमच्या मित्रांना देखील ही लिंक शेअर करून तुम्ही त्या ठिकाणी सांगू शकता किंवा तुम्ही देखील वैयक्तिक त्या ठिकाणी सांगू शकता. त्यानंतर आहे पेमेंट मोड ऑफ ॲप्लिकेशन फीज ओनली थ्रू द ऑनलाईन मोड युजिंग क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, नेट बँकिंग आणि UPI एक्सेट्रा. तर पेमेंट कधीपर्यंत करायचं आहे तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशनचं? अप टू 1/3/2024 म्हणजे तिथून पुढे 1 दिवस त्या ठिकाणी एक्स्ट्रा दिलेला आहे ऑनलाईन ॲप्लिकेशन पेमेंट करण्यासाठी. त्यानंतर आहे काइंडली व्हिजिट द स्टेट सेल ऑफिशियल वेबसाईट. तर तुम्हाला हे कशावर जाऊन करायचं आहे, मी सांगितलं सुरुवातीलाच की काय, www.mahacet.org ह्या ॲप्लिकेशन सॉरी या वेबसाईटवर जाऊन त्या ठिकाणी इन्फॉर्मेशन ब्राउचर देखील ते तुम्ही डाउनलोड करू शकता. तर या अशा प्रकारचे या ठिकाणी आलेले आहे. तर या ठिकाणी मराठीमधून देखील दिलेलं आहे, मराठीमधून देखील तुम्ही त्या ठिकाणी वाचू शकता.